नमस्कार, मी जान्हवी आणि आज तुमच्यासाठी घेऊन आले खास अशी चटपट आणि चणचणीत होणारी अशी घोसावळीची भाजी. सगळ्यांनाच खूप आवडेल अशी ही भाजी आहे. तर चला तर मग वेळ न घालता आपण ही भाजी करायला सुरुवात करूयातच. त्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासोबत दिलेल्या बेलच्या ऑलच्या बटणाला क्लिक करायला मात्र विसरू नका, जेणेकरून सगळ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच भेटतील. तर चला तर मग फ्रेंड, सर्वात प्रथम इथे घेतलेली आहेत मी घोसावळी. तर इथे दोन घोसावळी घेतलेले आहेत, याला गिलकेही म्हणतात. तर आता मी याची देठं काढून घेणार आहे, अशा प्रकारे कट करून घेणार आहे. आणि आपल्याला याचे चौकोनी छोटे छोटे असे काप करून घ्यायचे. तुम्ही गोलही काप करू शकता किंवा उभेही करू शकता, परंतु असे चौकोनी छान लागतात भाजीमध्ये. त्यामुळे अशा प्रकारे मी सगळे काप करून घेणार आहे. तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कसेही त्याचे काप मोठे छोटे करू शकता. तर यासोबतच मी एक कांदाही मोठा चिरून घेणार आहे. तर इथे माझा कांदा चिरून झालेला आहे आणि गिलकेही घोसावळी आपली चिरून झालेली आहेत. तर आता फोडणी करूया आपण. तर त्यासाठी कढई ठेवलेली आहे गॅसवर, त्यात तेल घालून घेतलं आहे. तेल गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये घालायची आहे एक चमचा मोहरी. मोहरी छान तडतडू द्यायची. त्यासोबतच घालायचं आहे आपल्याला यामध्ये कढीपत्ता आणि यासोबत घालायचं आहे आपल्याला एक मध्यम आकाराचा चिरलेला बारीक कांदा. तर कांदा छान परतून घ्यायचा आहे आपल्याला थोड्या वेळासाठी. तर आता कांदा थोडा वेळ परतला गेला आहे आणि या स्टेजला आता आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद आणि दोन मोठे चमचे इथे मी कांदा लसूण मसाला घालणार आहे. तुमच्याकडे जो तुमचा साठवणीचा मसाला असेल तो तुम्ही वापरू शकता. तर छानपैकी मिक्स करायचं व्यवस्थित आणि यामध्ये आपल्याला घालून घ्यायची घोसावळी. तर खूपच झटपट ही भाजी तयार होते आणि खूपच छान लागते. झणझणीत अशी भाजी केली की ती चवीला खूप छान लागते. थोडंसं तिखट या भाजीला छान लागतं. तर आता छान परतून घ्यायचं आहे आपल्याला, मस्त मिक्स करून घ्यायचे आणि यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचं आहे. तर यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही, याला पाणी खूप सुटतं त्यामुळं त्याच्यावरच ती भाजी शिजते. त्यामुळे वाफेवर ही भाजी शिजवून घ्यायची. तर मीठ घातल्यानंतर मी छान मिक्स केले आणि आता वर झाकण ठेवून आपल्याला छान त्याला शिजवून घ्यायचं आहे. अगदी 5 मिनटात ही भाजी तयार होते. तर अगदी 5 मिनटांनी मी दाखवत आहे, खूपच झटपट ही भाजी तयार होते. आणि त्यात ही घोसावळी जर कोवळी असेल तर अगदीच मस्त होते ती भाजी. तर बघू शकता खूप छान भाजीचा कलरही आलेला आहे. आणि आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला भाजलेल्या दाण्याचं कूट. तर इथे मी 2 चमचे भाजलेल्या दाण्याचं कूट घालणार आहे. तुम्हाला आवडत असेल थोडंसं जाडसर ठेवलं आहे कूट, त्याने एक छान दाताखाली जर दाणे आले शेंगदाणे जे भाजलेले दाणे तर खूप छान लागतात. तर छानपैकी असं मिक्स करायचं आणि अगदी एक वाफ आणायची आणि आपली ही भाजी तयार होते. तर नक्की तुम्ही करून बघा. नेहमीच आपण घोसावळ्याची भाजी करत असतो तर यावेळी भाजी करून बघा. खूपच झटपट होते आणि तेवढीच टेस्टी लागते, मुलांनाही तुमच्या खूप आवडेल. तर ही भाजी आपली तयार झालेली आहे आणि आता मी सर्व करते. बघू शकता खूपच छान भाजी तयार होते. तर अजिबात पाणी घालायचं नाही ही एक टिप लक्षात ठेवा. आणि ही भाजी तुम्ही घरी ट्राय करा, आवडली तर जास्त जास्त लाईक करा, शेअर करा. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग फ्रेंड्स.